नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी इयत्ता 10वीचा निकाल लागला। इयत्ता 11वीच्या प्रवेशासंबंधी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षा घेण्याचं ठरवण्यात आलं आणि त्या परीक्षेच्या आधारावर इयत्ता 11वीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे असं ठरल्या गेलं। त्या परीक्षेसाठी काल म्हणजे 20 जुलैपासून रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आलं आणि महत्त्वाची गोष्ट, काल दिवसभर बरेच विद्यार्थी प्रयत्न करत राहिलेत। मी त्यासंबंधीचा एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे की मोबाईलवर कशा पद्धतीनं तुम्ही त्या सीईटी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता, याचा मी व्हिडिओसुद्धा बनवला। आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस ती साईट बरोबर चालली, परंतु नंतर मला बरेच विद्यार्थ्यांचे कॉमेंट आले की सर साईट बरोबर चालत नाही, नाव टाकलं, आईचं नाव टाकलं किंवा सीट नंबर टाकलं तर डाटा येत नाही, असे बरेचसे कॉमेंट्स आले। मला असं वाटलं की इंटरनेटचा प्रॉब्लेम असू शकतो, बट असं नंतर कळालं की मी पण ट्राय केलं परत त्या साईटवर, तर मलाही जाणवलं की ती साईट कामच करत नाही आहे आणि रिस्पॉन्डच करत नाही आहे। मग काल दिवसभर बऱ्याच अशा अडचणी समोर आल्या आणि आज सकाळपासून मी परत ट्राय करतो आहे, तर ती साईट सकाळपासून बंद आहे रजिस्ट्रेशन करण्यासंबंधीची। आणि आज संध्याकाळपर्यंत कमालच झाली, पहा तुमच्यासमोर एक स्क्रीनवर माहिती पत्रक दिसत आहे, महाराष्ट्र राज्य शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून प्राप्त झालेलं। पाहिजे तर तारीखसुद्धा आहे, अच्छा या डेटमध्ये म्हणजे आज 21 तारीख आहे आणि काल हे रजिस्ट्रेशन चालू झाले, लक्षात घ्या काल रजिस्ट्रेशन चालू झाले, आजची तारीख लक्षात घेत आहे तुम्ही। तर आजच्या तारखेला 21/7/2021 हे माहिती पत्रक प्राप्त झालेले आहे आणि यात विषय काय लक्षात घ्या, 2020-21 या इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भात म्हणजे सीईटी ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवणेबाबत, म्हणजे आता ही जी सुविधा उपलब्ध झाली ती ऑनलाईन पद्धतीनं या सीईटी परीक्षेला रजिस्ट्रेशन करण्याची जी पद्धत त्यांनी समोर आणली होती, ऑनलाईन पद्धतीने एक साईट दिली होती CET.MH-SSC.in या साईटवर रजिस्ट्रेशन करता येत होतं, परंतु ती साईट तांत्रिक कारणं दाखवून बंद करण्यात आलेली आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे। काल दिवसभर खूप प्रयत्न केला आहे बट कालही नाही आज तर नाहीच नाही, आज सकाळपासून ती साईट बंद आहे। 2021-22 इयत्ता 11वीच्या परीक्षेसंदर्भात घेणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भात सीईटी ऑनलाईन आवेदनपत्रे, हे आवेदनपत्र स्वीकारण्याची तारीख सुरू झाली होती कालपासून, सादर करण्यासाठी सुविधा तांत्रिकरणासाठी बंद करण्यात आलेली आहे। तांत्रिक कारणासाठी पाहिजे तर बंद ठेवण्याचे प्रकटण सोबत जोडले आहे, सोबत खाली प्रकटण आहे ते सुद्धा वाचूया, सदर प्रकटण वाचून घेऊया। चला पहा काय सांगले इथं प्रकटमध्ये, पहा सन 2020-21 इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत करण्यात आले आहे। म्हणजे हे तारीख तर फिक्स आहे, ठीक आहे, म्हणजे ही परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत या तारखेला करण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या ही साईट दिलेली आहे, पहा CET.MH-SSC.AC.IN या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दिनांक 20 ते 26 उपलब्ध करून देण्यात आली आहे, आली होती, आता ती नाही आहे, आता ही कदाचित ही परत बदलणार आहे सर्व काही। पुढे काय सांगते लक्षात घ्या, तांत्रिक कारणास्तव सदर संकेतस्थळ तूर्त बंद ठेवण्यात आले आहे। कारण लक्षात घ्या, तांत्रिक आहे की मांत्रिक आहे हे कळत नाही मला। सदर सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, परत ही सुविधा चालू करण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सांगतो मी परत की 20 ते 26 होती बट आता ही तारीख अपडेट होऊन परत येईल, म्हणजे 26 वेगळी तारीखसुद्धा येणार आहे, एक्सटेन्शन होणार आहे यामध्ये। तसेच सदर परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधीसुद्धा देण्यात येईल, म्हणजे एक्सटेन्शन होणार आहे, ही डेट 26 आता ही कॅन्सल झालेली आहे, ही बदलून येणार आहे, ठीक आहे।
याची संबंधिताने नोंद घ्यावी असं हे 21 तारखेला प्रकटन सचिव राज्य मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्यूज व्हायसारखी किंवा घाबरण्यासारखी अवस्था काही नाही आहे। तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे किंवा झालं नाही म्हणजे असं काही घाबरण्यासारखं नाही, परत तुम्हाला या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। फक्त तुम्ही त्यांच्या ज्या तयारीमध्ये आहात त्या तयारीमध्ये राहा, असं थोडंसं मानसिक संतुलन बिघडतच आहे आपलं, सुरुवातीपासून बिघडत आहे आणि हे शिक्षण विभागात त्यामध्ये अशा गोष्टी करते। रिझल्टच्या वेळेसही असं झालं होतं, रिझल्ट ज्या दिवशी होता त्या दिवशीसुद्धा ती रिझल्टची साईट काम करत नव्हते, तिथेही तिथेही अडचणी झाल्या। आणि आज मला वाटलंच हे असंच होणार आहे। असो, जे आहे ते प्रकटन तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे आणि वाट पाहूया पुढच्या तारखेची। जशी तारीख समोर येईल तसं त्यासंबंधीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर देत जाईल। तोपर्यंत अभ्यासात राहा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहीत होईल की आपण विनाकारण आत्ता त्या साईटवर जाऊन व्हिजिट करायची गरज नाही आहे किंवा असं संभ्रमावस्थेत राहायची गरज नाही आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वांचे धन्यवाद।